शिवसेना प्रमुख आणि हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृती दिन त्यानिमित्तान राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कुटुंबासह दादरच्या शिवाजी पार्कवरील बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला आदरांजली वाहणार आहेत सकाळपासून शिवसैनिक बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाच्या दर्शनासाठी शिवतीर्थावर येत आहेत कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने अभिवादनासाठी येणाऱ्या सर्व शिवसैनिकांना मास्क वापरणं आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं बंधनकारक आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे शिवतीर्थावर येऊन आदरांजली वाहणार असल्याची माहिती आहे तसेच काही शिवसेना नेते आणि मंत्री उपस्थित राहणार असल्याचं सांगत आह कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर गर्दी करू नका आपल्या घरातूनच त्यांना अभिवादन करा असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी राज्यभरातील शिवसैनिकांना केलंय तसेच स्मृतीस्थळाच्या ठिकाणी फार कोणाला प्रवेश देऊ नका अशा सूचनाही मुंबई पोलिसांना देण्यात आल्या त्यानुसार मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलाय राजकारणात कोणीच कोणाचं कायमचं शत्रू नसतो असं म्हणत सदाभाऊ खोत यांनी भाजपला सोडचिठ्ठी देण्याचा आणि राजू शेट्टी यांचा हात धरण्याचे संकेत दिले आहेत यावर ज्यांचे हात आणि चारित्र्य स्वच्छ आहे त्यांच्याबरोबर मी काम करतो खोत हे दोन्ही नाही त्यामुळे पक्षात परत घेण्याचा प्रश्न नाही अशी तिखट प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटना प्रमुख राजू शेट्टी यांनी दिली आहे ज्यांचे हात आणि चारित्र्य स्वच्छ आहे त्यांच्याबरोबर मी काम करतो आपलं अस्तित्व दाखवण्यासाठी सदाभाऊ खोत यांचा हा प्रयत्न सुरू आहे ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आणखी काहीतरी पदरात पाडून घ्यायचा प्रयत्न आहे समिती नेमून सदाभाऊ खोत यांना हाकलून लावलं शेतकऱ्यांचे पैसे द्या पुतना मावशीचे प्रेम नको अशी प्रतिक्रिया राजू शेट्टी यांनी दिली आहे दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर ठाकरे सरकारने राज्यातील मंदिरे उघडण्याचा निर्णय घेतल्यानंतर भाजपने राज्यातील विविध देवस्थाने तसेच मंदिरांच्या बाहेर आनंदोत्सव साजरा केला भाजपने आनंदोत्सव साजरा केल्याने सरकारमधील काही मंत्री नेत्यांनी भाजपवर टीका केली आहे त्यांच्या या टीकेला भाजप नेते निलेश राणे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय मंदिर उघडल्यामुळे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी सोमवारचा दिवस उत्साह साजरा केला काही महाविकास आघाडी सरकारचे नेते रिकाम टेकडी टीका करू लागले की भाजपने श्रेय घेऊ नये मुळात महाविकास आघाडी सरकारचा आणि हिंदू धर्माचा काही संबंध शिल्लक राहिला नाही अशी घणाघाती टीका निलेश राणे यांनी केली आहे भाजपवर नाराज असलेल्या सदाभाऊ खोत यांची मनधरणी करण्यात अखेर भाजपला यश आले त्यामुळे पुणे पदवीधर मतदारसंघातून रयत क्रांती संघटनेने माघार घेत भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख यांना पाठिंबा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि सदाभाऊ खोत यांच्यात पार पडलेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आलाय पुणे पदवीधर निवडणुकीच्या निमित्ताने रयत क्रांती संघटनेच्या माध्यमातून माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी उमेदवार उभा करून भाजपसमोर आवाहन उभं केलं होतं या पार्श्वभूमीवर सदाभाऊ खोत आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची सांगलीमध्ये बैठक पार पडली या बैठकीमध्ये विरोधी महाविकास आघाडीला फायदा होऊ नये या दृष्टीने भाजपला मदत करण्याचं आवाहन चंद्रकांत पाटील के या यांनी केलंय त्यासोबत यापुढील काळात रयत क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांचा आणि माजी कृषी मंत्री सदाभाऊ खोत यांचा सन्मान राखला जाईल अशी ग्वाही देखील चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे कोरोना देशात कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसते गेल्या चोवीस तासात देशात चाळीस हजार सातशे एक्क्याण्णव जणांनी कोरोनावर मात केली आहे आतापर्यंत देशात एकूण ब्याऐंशी लाख नव्वद हजार तीनशे एकाहत्तर रुग्ण कोरोनामुक्त झालेत तर गेल्या चोवीस तासात एकोणतीस हजार एकशे चौसष्ट नवे रुग्ण आढळलेत आणि चारशे एकोणपन्नास रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर राज्यामध्ये दोन हजार तीनशे पस्तीस नव्या रुग्णांची वाढ झाली आहे तर तीन हजार एक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत राज्यात आतापर्यंत सोळा लाख अठरा हजार तीनशे ऐशी मुक्त राज्यात एकूण चौऱ्याऐंशी हजार तीनशे शहाऐंशी हे अॅक्टिव रुग्ण आहेत आणि राज्यातील रुग्ण बर होण्याचं प्रमाण आता ब्याण्णव पूर्णांक एकोणपन्नास टक्के इतकं झालंय आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ऍप्लिकेशनच्या सहाय्याने अँड्रॉईड किंवा आय ओएस प्लॅटफॉर्मवर जाऊन एच डब्ल्यू न्यूज चे ऍप सर्च करा डाउनलोड करा आपल्याला हवी ती भाषा निवडा आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त एच डब्ल्यू न्यूजवर